नमस्कार, यह जड़ा से मैं विशाल कुशवाहा मैं यहाँ आया हूँ शिवाजी पार्क नगर में। यहाँ आप देख रहे हैं यहाँ पे होर्डिंग भी है, आप देख सकते हो इस पर लिखा हुआ निषेध करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत। हा कार्यक्रम मुंबई भाजपच्या वतीने होत आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये जिथे जिथे कोरोना सेंटर कोविड सेंटर राहिले त्या तिथे सुद्धा जर महिला सुरक्षित नसतील तर खऱ्या अर्थाने या सरकारचा धिक्कार करणं ही आमची महिलांची जबाबदारी आहे। आज अनेक मानखुट असेल, मालाड असेल, या इकडे आम्ही वेळोवेळी मागणी केली की ज्या महिला रुग्ण आहेत त्यांची वेगळी व्यवस्था करा। ही एक झाकी आहे, या पुढे जर सरकार जागं झालं नाही तर या सरकारला रस्त्यावर उतरून त्यांना बाहेर पडू न देण्याचा इशारा मुंबई महिला मोर्चाच्या द्वारे आम्ही करतो। भारतीय जनता पार्टीचं भारतामध्ये केल्या अशा राजमात्यांचं आज जयंती आहे आणि ज्यांनी महिलांसाठी संघर्ष केला त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही इकडे महिलांना न्याय देण्यासाठी मुंबई भारतीय जनता पार्टी तर्फे आज इकडे आंदोलन करत आहोत। हम भारत की नारी है, पूरी है चिंगारी है। ठाकरे सरकार हाय हाय, उद्धव जी हाय हाय, अनिल देशमुख हाय हाय, ठाकरे सरकार हाय हाय। अरे हा सरकार चक्कर आहे चक्कर, हरी लोकवाणी महाराष्ट्र में मुंबई में छोटी बच्ची से लेकर हमारी माताएं सुरक्षित नहीं है और ये सरकार आने के बाद हमारे मुंबई में जो घटना घट रही है, परसों हुए आरे कॉलोनी में 4 साल के बच्ची के ऊपर जो अत्याचार हुआ, ऐसे ही कोविड सेंटर में पनमेल में हुई घटना हो गई। हाथरस के बाद मुख्यमंत्री महोदय बोले कि महाराष्ट्र में ऐसा होने नहीं दूंगा। अगर मैं कांग्रेस के नेता राहुल गांधी जी को कहना चाहती हूँ, आप हाथरस में जाके स्टंट करते हैं तो उन्होंने मुंबई में महाराष्ट्र में आके देखना चाहिए कि महाराष्ट्र में 47 ऐसे घटनाएं घड़ी है और उसके ऊपर महाराष्ट्र शासन ने क्या किया पहले वो देखना चाहिए। हाल ही में और एक पालघर में एक और केस आया, क्या पालघर में भी आप लोग के लिए आंदोलन करना चाहिए लेडीज के लिए? ये खाली मुंबई में नहीं है, पूरे महाराष्ट्र में। ये थे जिन्होंने जो महिला के ऊपर हो रहे हैं वो बंद हो उद्धव ठाकरे जी से मान की वो कुर्सी खाली नहीं अत्याचार बंद करो नहीं तो कुर्सी खाली करो, अत्याचार बंद करो नहीं तो कुर्सी खाली करो। आइए उनसे बात करते हैं। भारतीय जनता पूरे महाराष्ट्र में आंदोलन कर रही है और महाराष्ट्र में हमारी माँ बहनों के ऊपर जो अन्याय अत्याचार बलात्कार बच्चों के ऊपर भी हो रहा है, महाराष्ट्र की सरकार कहीं पर भी सही तरीके से सुरक्षा हमारे माँ बहनों को दे नहीं पा रही है और उस असुरक्षित माता बहनों का आवाज उठाना या हमारा कर्तव्य बनता है, उसके लिए हमारा महाराष्ट्र में आंदोलन। आज आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत आणि विषय काय आहे तर हा आक्रोश मोर्चा। आक्रोश कोणाचा? जो आक्रोश या सरकारला ऐकू येत नाही, महिलांच्या किंकाळ्या ऐकू येत नाही आणि त्यांना जाग करायचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण करतोय। लाज वाटली पाहिजे यांना, जे जे सत्तेवर बसले त्यांनी एकदा आपले मॅनिफेस्टो काढून चेक करावे।
आशीष जी प्रत्येक मैनिफेस्टो मध्ये पहिला मुद्दा आणि तो मुद्दा आहे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा. ज्या वेळेला विरोधात असतो त्या वेळेला घसा कोंडापर्यंत आंदोलन करणारं सरकार त्याच्यातला मी पण आज एक भाग होते. मला विचारायचंय सरकारला की सत्तेमध्ये आल्यावर सरकारच्या खुर्चीवर बसल्यावर महिलांचे प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे राहिले नाही का? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे महाराष्ट्राला. किती बलात्कार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनय भंग, छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार. चार वर्षाची मुलगी, दोन वर्षाची मुलगी, विवाहित महिला, काय चाललंय? बलात्कार, सामूहिक बलात्कार होत आहे. सरकार त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही, संवेदना सुद्धा व्यक्त करायला तयार नाही. फक्त सरकारच्या विरुद्ध सरकार असं चित्र रंगवलं जात आहे ते भारतीय जनता पार्टी कदापि खपवून घेणार नाही. आमच्यासाठी या देशातल्या प्रत्येक मुलीची, प्रत्येक भगिनीची इज्जत तितकीच महत्वाची आहे. दिल्लीची निर्भया आधी बघितली नव्हती पण ती या देशाची मुलगी होती, तिच्यासाठी संपूर्ण देश रस्त्यावरती आला. आदर्शच्या भगिनीबद्दल सुद्धा त्याच संवेदना आमच्या आहेत. आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं, ताबडतोब याची दखल देशाच्या पंतप्रधानांनी घेतली, SIT बसवली. एवढंच नाही, तिथले प्रशासकीय अधिकारी ताबडतोब बरतर्फ केले. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय SOP मध्ये दोन बलात्कार झाले कोविड क्वारंटाईन सेंटर मध्ये, 12 जणींवरती विनय भंग झाले. अहो संपूर्ण जगामध्ये कोरोना झाला पण कोरोना टेस्टिंगच्या नावाखाली गुप्तांगातून स्वॅब घेणारा गलिच्छ किळसवाडा त्या ठिकाणी झाला ज्याचा मतदार संघ कोणाचा आहे? महिला बाल कल्याण मंत्रीचा आहे. झोपलेत का? आम्ही 10 वेळा सांगितलं आरोपींना अटक करा, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोडू नका. मला विचारायचंय आतापर्यंत या सगळ्या घटनांमध्ये सरकारने कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई केली, कोणाला याची जिम्मेदारी दिली होती का नाही त्याची चौकशी केली? अरे इथं विचारता यांनी काय केलं, तुमचे पाडे कोण वाचणार? रोजच्या रोज बलात्कार होत आहेत. आज पुण्यामध्ये मी आत्ता वाचलं, प्रसाद दादा आत्ता वाचलं पुण्यामध्ये अंधाधुंद गोळीबार झाला. काय चाललंय? तुम्ही म्हणता उत्तर प्रदेश मध्ये राम राज्य आलं का? आम्ही विचारतो महाराष्ट्र शिवशाही आली का? उत्तर द्या. सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. फक्त भाषणांमध्ये कोणाचा महाराष्ट्र? महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आहेच. हा महाराष्ट्र मा जिजाऊचा, महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा, आमच्या रमाईचा, आमच्या भीमाईचा, त्यांच्या लेकींसाठी सरकार काय करताना दिसतंय का? लाज वाटली पाहिजे. आता मोदी सरकारने सांगितलंय 2 महिन्याच्या आत बलात्कारासारख्या घटनांचा तपास पूर्ण झाला पाहिजे. और 2 महीने के अंदर जो इन्वेस्टिगेशन है बलात्कार का पूरा किया जाएगा. ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि है. इतने ही नहीं तो फॉरेंसिक के लिए भी कुछ नई गाइडलाइंस देश के पूरे राज्यों को दी गई है. थैंक यू मैम.